मित्रांनो, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय आपण आज समजून घेऊ। तर प्रमेय आपल्याला काय सांगते बघा, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर असेल हे त्यांच्या संगत भुजांच्या गुणोत्तराएवढं असतं। बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोघेही त्रिकोण समरूप आपल्याला दिलेले आहेत। तर प्रमेयानुसार त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळाचं त्रिकोण पीक्यूआरच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर हे एबी वर्ग छेद पीक्यू वर्ग बरोबर बीसी वर्ग छेद क्यूआर वर्ग बरोबर एसी वर्ग छेद पीआर वर्ग, म्हणजे संगत बाजूच्या वर्गाचे गुणोत्तर एवढं असतं। बघा, ते यावर आपण एक उदाहरण समजून घेऊ। सरासरीचा 1.4 मध्ये उदाहरण आहे, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा। बघा, आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिलेले नाही, म्हणजे आकृती दिलेली नाही, म्हणून समजा आपण दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या समरूप त्रिकोणांच्या समरूप बाजू एस वन आणि एस टू आहे आणि त्यांची क्षेत्रफळे अनुक्रमे ए वन आणि ए टू आहेत असे मानू। मग आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेले आहे की दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर 3:5 आहे, म्हणजे एस वन एस टू एस टू यांचं गुणोत्तर दिले आपल्याला 3:5, म्हणजे एस वन छेद एस टू बरोबर 3:5 आपल्याला हे असंही लिहिता येईल। आता बघा, ए वन अपॉन ए टू बरोबर एस वन वर्ग छेद एस टू वर्ग हे आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमेय जे आहे ते आपण आताच बघितलं, त्यावर आपल्याला हे लिहिता येत की याच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं। आता एस वन छेद एस टू ची किंमत आपल्याला दिली 3:5, ती किंमत आपण या ठिकाणी दिली 3:5 कंसाचा वर्ग, काय म्हणजे त्याचा वर्ग 9:25, म्हणून ए वन छेद ए टू बरोबर 9:25, म्हणजेच त्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ए वन एस टू ए टू आपल्याला 9:25 इतकं मिळेल।